सीमा प्रश्न कालही धगधगता होता, आजही धगधगता आहे. या धगधगत्या सीमा प्रश्नाच्या महामंथनात ऐकून घेऊया सीमा सत्याग्रह्यांचे मनोगत. मुलाखत 4, महादेव निंगाप्पा टिकेकर, भांदुरगल्ली. 17 जानेवारी 1956 ला पोलिसांना आव्हान देत चालवा बघू गोळ्या असे म्हणत पुढे निघालेला पै मारुती बेन्नाळकर पोलिसांच्या गोळ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात धारातीर्थी पडला. या घटनेचे साक्षीदार होते भांदुरगल्ली येथील महादेव निंगाप्पा टिकेकर. आजही ती घटना सांगताना ते भावनाविवश होतात, त्यांचा हुंदका दाटून येतो आणि डोळे अश्रूंनी भरून जातात. महादेव टिकेकर हे पहिल्या सत्याग्रहातीलच सत्याग्रही. 17 जानेवारीला ते हुतात्मा चौकात आले होते, त्यावेळी गोळीबार झाला आणि लागलीच पोलिसांनी अश्रुधूर सोडला. डोळे त्या धुराने जड झाले होते, पाण्याची धार लागली होती. कसे बिसे जीव वाचून आम्ही पळत सुटलो होतो. तो प्रसंग आठवला की आजही अंगावर काटा येतो असे ते सांगतात. पुढे त्यांनी भांदुरगल्ली चौकात स्वतःच्याच नेतृत्वाखाली सत्याग्रह केला, ज्या 7 जणांच्या तुकडीला पोलिसांनी अटक केली आणि हिंडलगा कारागृहात डांबण्यात आले. त्यानंतर ते या प्रश्नी लढतच राहिले. सीमा प्रश्न सुटल्याशिवाय शांत राहायचे नाही असे म्हणत त्यांचा लढा सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी झालेल्या सत्याग्रहामध्ये वयाच्या 17व्या वर्षी सहभाग घेतलेले, त्यानंतर या सत्याग्रहात सहभागी झाले म्हणून 1 वर्षाची शिक्षा भोगलेले आणि पुढील काळात गोवा पोलीसमध्ये ASI पदापर्यंत काम केलेले महादेव टिकेकर आता आपल्या भेटीला आलेले आहेत. तेव्हाचा तो सत्याग्रह आणि पोलिसांचे अन्याय अत्याचार या संदर्भातील माहिती आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार टिकेकर सर. नमस्ते. तुम्ही जो सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहामध्ये तेव्हाची परिस्थिती एकंदर कशी होती? त्या हे बेळगाव आमच्या कर्नाटकात घातल्यानंतर लोक फार त्रास चौतळलेले होते, म्हणजे जवळजवळ डोकं फिरून गेलेले असे लोक होते त्यावेळेला आणि काही करण्यास तयार होते. त्याच्यावेळेला त्यावेळेला आम्ही बांदुर्लीच्या येथून मी सत्याग्रह केलेला होता आणि मला त्यावेळेला 1 वर्ष सजा झालेली होती आणि परत आम्हाला हिंदलगा जेलमध्ये नेऊन ठेवले होते. रात्र झाली होती, जेवण वगैरे काय दिलेलं नव्हतं. पोलिसांचे अत्याचार तर बेळगावमध्ये फार होत होते त्यावेळेला, फार लोकांना मारहाण केलेली होती, त्रास दिले, बायका मुलांनासुद्धा सोडलेलं नव्हतं, इतका त्रास त्यावेळेला पोलिसांनी दिलेलं होतं. 17 जानेवारी 1956 हुतात्मा चौकामध्ये जो गोळीबार झाला आणि मारुती बेन्नाळकर हे हुतात्मा झाले, तो प्रसंग तुम्ही डोळ्यांनी पाहिला आहे असं आम्हाला कळलं, तर तो नेमका प्रसंग कसा होता? लोक कसे रस्त्यावर त्वेषानं पेटून उठून रस्त्यावर आले होते? त्यावेळेला आम्ही बाटा कंपनी आहे, तिथं बाटा कंपनीच्या बाजूला एक जिना आहे, जिन्याजवळ आम्ही चौघजण थांबलो होतो. मी एकटा होतो, नंतर परशुराम देसूरकरून होते, वसंत शंकर पवार होता, दाजीबा मेनसे होते आणि आपलं शिवाजी कोळंबसकर, असे 5-6 जण आम्ही तिथं जमलो होतो. बाटा कंपनीच्या बाजूलाच, 12 किलोमीटरच्या समोर. बरोबर. आणि साधारण मला वाटते ती टाईम काहीतरी दुपारच्या नंतर संध्याकाळच्या टायमाला ते रामदेव गल्लीकडून, त्यावेळेला सरापंच तिथं दुकान होतं कपड्याचं, तिथं पोलिसांनी गोळीबार करण्यासाठी ॲक्शन घेतलेली होती. तिथं म्हणजे जवळजवळ काहीतरी 20-25 पोलीस तिथं बसलेले होते, असं बसून बंदूक हे करून हे त्यांच्या पाठीमागून पहिला गोळीबार झाला होता. अगोदर हे केले त्याने, काय म्हणतात त्याला, लाठीमार वगैरे रस्त्यावर करून हे करून हे केल्यानंतर आमच्या समोरूनच आमच्या बाजूचं, मला वाटतं जवळजवळ आमच्या शेजारीच होते असणार ते, पण आम्ही ते काय त्यांना त्याला ओळखत नव्हतो काय नव्हतो, मग ते समोर गेले, छातीवर आपला गोळी मारावं घाला म्हणून आपल्याला, मारुती बेन्नाळकर, मग ते समोर गेल्यानंतर त्यांनी त्यांना धडाधड गोळीबार केला. आणि ते खरोखरी भावनाविवश झालेले आहेत. त्यांच्या छातीत 3 ते 4 गोळ्या बसल्या पाहिजेत, तसंच गेले ते. मला वाटतं तिथल्या त्या समोर येणाऱ्या फौजाला उचलून टाकायच्या परिस्थितीत होते ते, म्हणजे जातीचे पैलवान. आणि अशा वेळामध्ये ते नंतर पुढे गेल्यानंतर त्याला त्यांना ते रस्त्यावर कोसळल्यानंतर आम्ही मग घाबरलो, मग लाठीचार सुरुवातच केली तिथून आणि फळून मग आम्ही मारुती गेली, सगळेजण गेलो, मित्रमंडळी वगैरे गेलो, मग ते त्याच्यानंतर मग तिथं ताबडतोब अश्रुधूर सोडला. मला वाटतं तो बेळगावचा पहिला अश्रुधूर त्यावेळेला. मग अश्रुधूर सोडल्यानंतर तिकडं बोर्डिंगमध्ये आम्ही आत घुसलो, लोकांचे 1000 लोक होते, गर्दी होती, मुलं सगळी होते. मग ते
बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथे एकट्या कुणीतरी ते पाण्याचे पाणी ते दिले आणि ते टॉवेल वगैरे भिजून आम्ही डोळ्याला लावून घेतलं ते पाणी. मग थोडं 15-20 मिनिटानं आम्हाला ते सरस बरं वाटलं, डोळे आमचे हे राहिले. अश्रू जर सोडत मला वाटतं साधारण ते आमच्या नरगोंद भाई चौकाच्या जवळपास आले. आम्ही लोक पळत पळत सुटत गेलो जात होतो ने, पाठीमागून नाट्यमच्या नरकांना पडतच होते. बरोबर. तिथून मग मी सरळ घरी गेलो आम्ही सगळेजण. म्हणजे एकंदर मनातली जी चीड होती आणि त्यातच आपल्या तरुण पैलवानावर एका गोळीबार झाला आणि ते त्याने हौतात्म्य पत्करलं, त्याच्यानंतर तर चीड वाढलीच. म्हणजे 16 जानेवारीला नेहरूंनी घोषणा केल्यानंतरच चीड निर्माण झाली होती आणि 17 जानेवारीला हे जे हुतात्मे झाले त्याच्यानंतर चीड वाढली. मग त्याच्यानंतरच्या सीमाप्रश्नाच्या चळवळीचं एकंदर स्वरूप कसं झालं होतं? त्यावेळा वाढत गेलं सीमाप्रश्नाचं चळवळ, ही त्यावेळा फार वाढत गेलं. बायका मुली सगळेजण सत्याग्रह करत होते, त्यांना माझी आईसुद्धा सत्याग्रह केलेली होती, माझी बहीण सत्याग्रह केली होती. त्यांना रात्रीचं कुठं तरी सुतकटी जंगल किंवा इकडं खाना सांबऱ्या साईडला रात्रीचं नेऊन सोडायचे. मग ते कुठंतरी जर थांब हे करून थांबून तेवढ्या काही साधनं नव्हती, गाड्या नव्हत्या, काही नव्हत्या, एक सायकल तेवढंच. मग त्या सकाळचं जाऊन कोणतं हे करून आणत होते किंवा रात्री त्यांच्याबरोबर परत ह्यांना घेऊन गेल्यावर लोक थोडे पाठीमागून जात होते त्यांच्या, मग आणि येऊन हे करत होते. त्याच्यानंतर ही चळवळ जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढत गेली. आता इतकी वर्ष खस्ता खाल्लेलं आहे, म्हणजे 62 वर्षाचा सीमाप्रश्न, त्याच्या आधीची तुमची 17 वर्ष आणि आता तुम्ही 77 वर्षांचे आहात. तर पुढच्या पिढीच्याबद्दल किंवा तुमचीच आता मुलं बाळं यांचं काय म्हणणं आहे या प्रश्नाबद्दल? त्यावेळेला लोकांनी कशासाठी जिवंत ठेवला त्याच्याबद्दल ह्यांना काही सुख दुःख नाही म्हटलं तरी चालते. पण या पिढीला खऱ्या अर्थानं जागृत करून या प्रश्नामध्ये आणायचं असेल, म्हणजे बरेचसे तरुण आहेत, तरुणाई या प्रश्नात नाही आहे असा याचा अर्थ होत नाही, पण 100% तरुणाई या प्रश्नामध्ये येण्यासाठी मराठी तरुणाई काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? ह्यासाठी आता जागरूक करणे म्हणजे मराठी मुलांना जागरूक करायचं म्हणजे वेळेवर मीटिंग हे वगैरे काहीतरी घेऊन त्यांच्या कानामध्ये गेले कार्यक्रम केलं पाहिजे, काहीतरी कार्यक्रमसुद्धा केले पाहिजेत. आता तरुण भारतनं जी आम्ही सीमाप्रश्नाचं महामंथन ही मालिका सुरू केलेली आहे, हे तुम्ही वाचली का आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्याचा काही इफेक्ट होईल का? जरूर नक्की इफेक्ट होईल, हे त्याच्यासाठीच केलेलं असणार. ह्या यंग मुलांनी ते समजून घेतलं पाहिजे, हाच उद्देश त्याच्यापाठीमध्ये असावा आणि त्यांनी याच्यापासून बोध घ्यायलाच पाहिजे, तरच ते पेपरला आलेलं पण सार्थक होईल. तुमच्या घोषणा काय होत्या त्या काळामध्ये? घोषणा म्हणजे बेळगाव, कारवा, निप्पाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में, याच्याशिवाय दुसऱ्या घोषणा नव्हत्या. शिवाजी महाराज की जय. 1958 सत्याग्रहामध्ये स्वतःच्या आई वडिलांच्या सोबत या सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी घेतलेले, त्यावेळी 1.5 ते 2 वर्षाचे असणारे नंदू यांच्याशी आम्ही बातचीत करतोय. त्यावेळची एकंदर आंदोलनाची परिस्थिती कशी होती हे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार सर. तर 1958 जो सत्याग्रह झाला त्यावेळेला तुमच्या आई वडिलांसोबत तुम्ही या सत्याग्रह आंदोलनात भाग घेतला होता, काय परिस्थिती होती, पोलीस कसा अत्याचार करायचे, नेमकी परिस्थिती काय होती? तसं ॲक्च्युली मी तेवढ्याला वर्षात दीड वर्षाचा होतो त्यामुळे तेवढ्या गोष्टी आठवत नाहीत, पण नंतर मला माझ्या वडिलांनी सांगितलेल्या, माझ्या काकांनी, माझ्या आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात की आंदोलन करताना पोलीस पकडून नेत होते, जेलमध्ये अटक करून ठेवायच्याऐवजी जंगलात वगैरे सोडायचे, मग त्यांना तिथं खायला मिळायचं नाही, एक दोन दिवस परतीचा प्रवास असायचा, मग ते कसं तरी परत यायचे, परत आंदोलनाची त्यांनी तयारी करायची, या सगळ्या गोष्टी आम्ही जसं जसं मोठे होत गेलो तसं त्यांच्याकडनं ऐकत वगैरे गेलो. मग नंतर त्या परिणाम नंतर महाराष्ट्र एकीकरण समिती अमुक तमुक ह्या आंदोलनाच्या गोष्टी आम्हाला पण जरा म्हणजे रक्तातच असल्यामुळं त्यात आम्ही थोडा सहभाग घेतला. त्यानंतरच्या काळातल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही स्वतः सहभागी होत होता? हो होत होतो, त्यानंतरच्या बऱ्याच आंदोलनात सहभाग केलेला आहे. तर आजच्या परिस्थितीत इथल्या मराठी माणसांची म्हणजे एकंदर गळचेपी जी होते कर्नाटक सरकारकडून किंवा कन्नडमध्येच बोला, कन्नडच कागदपत्र मिळतील, त्या सगळ्या परिस्थितीवर निपाणीतल्या मराठी माणसाची भूमिका नेमकी काय आहे? निपाणीतील मराठी माणसाची भूमिका हीच आहे की त्यांची अगदी मनापासूनची इच्छा आहे की आपण महाराष्ट्रात जायचं, की इथं कर्नाटकात राहतोय आपण एक भाषा शिकली पाहिजे इतपत ठीक आहे, पण सगळ्याच गोष्टी कंपल्सरी की तुमचे कागदपत्र कन्नडमध्ये पाहिजेत, हेच पाहिजे, तुमच्या बोर्डवर पण कन्नड लिहिलं पाहिजे, ह्या म्हणजे त्यांच्या वैयक्तिक विचारावर घाला घालण्याचा प्रकार आहे, तो नसावा. आणि इतक्या वर्षाचा लढा जो आहे तो
आता सुप्रीम कोर्टामध्येच आहे, तर अंतिम लवकरात लवकर निकालागून निपाणी महाराष्ट्र जावी ही सगळी निपाणीकरांची इच्छा आहे. राष्ट्रीय पक्षांच्या नादाला लागून तरुणाई बिघडते असं म्हणतात आजकाल, आणि तसं दिसून पण येतं. तर त्या तरुणाईला तुमचा काय सल्ला आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून तुम्ही आंदोलन बघत आलाय, तुमच्या घरातले लोक आंदोलन करत होते, तुम्ही करत आहात, तर पुढची पिढीला काय सांगायचं आहे तुम्हाला? म्हणजे आता आपण एक मनात ठरलं की निपाणी महाराष्ट्रात जावी, आपण मराठी भाषिक आहोत, आमची आपली मागणी आहे, त्याप्रमाणे जायचं असेल तर त्यांनी ज्या मराठी भाषेची संलग्न जे आहेत त्याच्याशी निगडीत राहून, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून, त्यांच्या आंदोलनामध्ये भाग घेऊन आपला सहभाग दाखवला पाहिजे. किंवा काय होतं की आमच्या इथून पहिल्यांदा दोन आमदार निवडून गेले सगळे महाराष्ट्र किंग समितीचे होते, नंतर महाराष्ट्र किंग समितीचा ह्याचा हे कमी झाला, मराठी आंदोलनकर्त्यावर केसेस घालण्यात आल्या, त्यामुळे एक वातावरण घाबरट होऊन महाराष्ट्र किंग समितीचा ओढा कमी झाला. तो न होता की आताच्या तरुणाने थोडाफार भाग घेऊन त्याचं परत पुनर्जीवन करावं अशी भावना आहे माझी. आहेत ते नाही, हा ते नाही, मी एकटोच आहे. पण आज ही तुमची सीमाप्रश्नासाठीची तळमळ कायम आहे? तळमळ आमची सीमाप्रश्न महाराज जायलाच पाहिजे, हे आमची आमच्या मुलाबाळाला शिक्षा व्हावं ही आमची विनंती आहे. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.